26 ऑगस्ट स्त्री समानता दिवस, त्यानिमित्ताने आपल्याच ग्रुपमध्ये असलेली सर्वांनाच परिचित असलेली स्वप्नाताई हिच्याबद्दल मी आज थोडे एक बोलणार आहे, ते तुम्ही थोडं मन लावून ऐकाव। आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही ना काही शिकवणारी परिस्थिती माणसाला जगण्याचं बळ देतच असते आणि अशी आपली स्वप्नाताई प्राप्त परिस्थितीला स्वीकारत जीवनाचा सोहळा करणं जमलं की आयुष्य अधिकाधिक सुंदर होत जाते। अपेक्षाभंगाच्या दुःखाला सकारात्मकतेत बदलवण्याची ताकद ज्या व्यक्तीमध्ये असते ती व्यक्ती खऱ्या अर्थानं यशस्वी झाले असं म्हणता येईल। ताई, तू सुद्धा त्यापैकी एक आहेस। स्त्री असणं हा शाप आहे का? नाही, स्त्री असणं हे प्रत्येकाला मिळालेलं एक अनमोल वरदान आहे। एक सर्वगुण संपन्न आई होत असताना कळत न कळत तुझ्या आत्तापर्यंतचा हा प्रवास कित्येकांसाठी आदर्श ठरलेला आहे। स्वतःच्या कर्तृत्वाला मेहनतीची जोड देत जीवनाची यशस्वी वाटचाल करणाऱ्या तुझ्यातील स्त्री शक्तीला मनापासून सलाम। तू सर्वात आणि सुंदर आहेसच, परंतु त्याही पेक्षा मनाने अजून सुंदर आहेस। असो, तुझं भावी आयुष्य सुख समाधानाच्या शुभ क्षणांनी भरून जावं अशी स्वामी चरणी प्रार्थना। तर अशा स्वप्नताईसाठी आपली एक मंगळागौरची आठवण म्हणून माझ्या वतीने मी स्वप्नताईसाठी एक छोटंसं गिफ्ट अरेंज केलेलं आहे। ते शिंदे मॅडम आणि हुले आत्या यांना मी अशी विनंती करते की त्यांनी तिला ते सुपूर्त करावं। जय देवी मंगळा गौरी। आज या ठिकाणी आपले व्हिडिओ क्रिएटर वेब सोल्युशनचे सर्वेसर्वा श्री वैभव सर पोखरकर ह्यांना कोण ओळखत नाही असं नाही। पिंपळगावच्या एवढ्या मोठ्या नगरीमध्ये वैभव सर म्हणजे एक सामाजिक कार्य असो, शैक्षणिक कार्य असो, त्यांचा फार मोठा मोलाचा वाटा असतो। त्यांच्या दैनंदिन जीवनातील ते काही तास एकदम अगदी शाळेसाठी देतील, गावासाठी देतील, आणि असं हे कार्य करणं हे कोणालाही जमत नाही। यात वैभव सरांच्या मनाचा मोठेपणा म्हणावा लागेल। असेच हे वैभव सर जादूचे, आवाजाचे जादूगार, ह्यांनी आज आपल्यासाठी इथं आलात, भरपूर वेळ दिलात आम्हाला आणि आमची मंगळागौर आणखी सुंदर केली। जे क्षण आपण जगत असतो ते कॅमेऱ्यात कैद करणं फार महत्त्वाचं असतं आणि हेच महत्त्वाचं असं संपूर्ण कार्य सरांनी केलेलं आहे। त्यासाठी सरांचा एक आपण छोटासा सत्कार करूयात। थँक्यू वैभव सर। नाही, आज बोलते हो सर, अचानक बोलले। ग्रेट यार।